कितीही येऊ द्या अवघड मिशन, मागे हटणार नाही आमचं कोकण। भीतो संकट सोडून तन मन शिकून मोठं व्हायचं हा एकच पण, कारण आमच्या सोबत आहे कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हचं खास मिशन, स्मार्ट कोकणचं डिजिटल एज्युकेशन, अत्याधुनिक स्टुडिओतून टीचिंग, वाडी वस्ती पर्यंत पोहोचलेलं केबल टीव्ही नेटवर्क, लाखो दर्शकांशी जोडलेलं यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज आणि लाइव्ह टीव्हीचं ऍप, म्हणूनच आता ई लर्निंगचं नवं समीकरण स्मार्ट कोकणचं डिजिटल एज्युकेशन, पहा फक्त कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाइव्ह वर। नमस्ते बालमित्रांनो, कसे आहात? खरं म्हणजे शाळा बंद आहे, परंतु शिक्षण सुरू राहिलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातनं लाईव्ह सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग लाईव्हचं डिजिटल हे जे चॅनल आहे, त्यांच्या सहकार्यानं आणि पंचायत समिती सावंतवाडी यांच्या मदतीनं आम्ही आपल्यासमोर रोज नवनवीन घटक घेऊन येत आहोत। मी महेश पालव, पदवीधर प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कास नंबर 1 येथे कार्यरत आहे, आणि माझ्याकडे आजचा जो विषय आहे तो भूगोल विषय आहे इयत्ता 7वीसाठी। आणि भूगोल शिकायचा म्हटलं की तो वर्गात शिकून चालत नाही, वर्गाच्या बाहेर जाऊन, रोजच्या परंपरांच्या बाहेर जाऊन सहल पद्धतीनं आपण आज या भूगोलामध्ये बऱ्याच काही ज्या अमूर्त संकल्पना आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मग आपण आज सुरुवातीलाच भूगोल इयत्ता 7वी विषयामधील आपल्याला अत्यंत जवळचे जे घटक आहेत आपण आता अवकाशामध्ये फिरायला जातो आहोत। तर आपल्या नेहमीच्या सहवासातील सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांचा अभ्यास आपण आज करायचा आहे। बालमित्रांनो, याच्यापूर्वी आपण पृथ्वीचं परिवलन आणि पृथ्वीचं परिभ्रमण या दोन गोष्टी आपण अभ्यासलेल्या आहेत। आज आपल्याला थोडं परिवलन आणि परिभ्रमण ही संकल्पना समजल्यानंतर आपण चंद्राचं सुद्धा परिवलन आणि परिभ्रमण ह्या गोष्टी अभ्यासणार आहोत। इथे बघा, आपण आता पृथ्वीच्या बाहेर गेल्याशिवाय आपल्याला प्रत्यक्ष सगळं दिसणार नाही। इथे आपला सूर्य जो आपण नेहमी दिसतो आपल्याला, या सूर्याच्या भोवती ही आपली पृथ्वी आहे आणि ती प्रदक्षिणा करते आहे। आणि त्याचबरोबर आणखी एक गोष्ट तुम्हाला दिसते का, बघा त्या पृथ्वीभोवती हा चंद्र सतत प्रदक्षिणा करतो आहे। याच्यातून आपल्याला स्वतःभोवती फिरणं म्हणजे परिवलन आणि दुसऱ्या एखाद्या ग्रहाभोवती किंवा ताऱ्याभोवती फिरणं म्हणजे परिभ्रमण ही संकल्पना यापूर्वी आपण शिकलो। आता जशी पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, तसाच चंद्रसुद्धा स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती फिरतो आहे। या पृथ्वीभोवती फिरण्याला आपण परिभ्रमण असं म्हणणार आहोत, त्यालाच कक्षीय गती म्हणजे चंद्राची कक्षीय गती असं म्हणणार आहोत। आणि चंद्र स्वतःभोवती फिरतो ती चंद्राची अक्षीय गती, अशा चंद्राच्या दोन गती आहेत, एक कक्षीय गती आणि एक अक्षीय गती, यांचा आपण अभ्यास करता करता आणखी एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल। बघा, इथे पृथ्वी भोवती चंद्र फिरतो आहे, या फिरण्याला चंद्राची कक्षीय गती असं म्हणतात। चंद्राची कक्षीय गती, चंद्र एक प्रदक्षिणा जी पृथ्वीभोवती पूर्ण करतो, हा साधारणपणे जो कालखंड आहे तो 29.5 दिवसांचा आहे, त्याला आपण चांद्रमास असं म्हणतो। म्हणजे 29.5 दिवसामध्ये चंद्र, बघा, या पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो। ज्यावेळी आपण जर साधारणपणे नेहमी तुम्ही निरीक्षण करता आकाशाचं, तेव्हा एक गोष्ट तुमच्या लक्षात येत असेल की अमावास्येपासून ते पौर्णिमेपर्यंत हा 15 दिवसाचा कालखंड असतो, आणि पौर्णिमेपासून ते अमावास्येपर्यंत हा एक 15 दिवसाचा कालखंड असतो। असं एकंदरीत एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी चंद्राला 29.5 दिवस लागतात। या गतीला चंद्राची
कक्षीय गती असं म्हटलेलं आहे. आता चंद्र जेव्हा या पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतो तेव्हा त्याची जी फिरण्याची म्हणजे हे जे चंद्र जो फिरतो तो लंबवर्तुळाकार असा फिरतो. त्याचा जो प्रदक्षिणा मार्ग आहे तो लंबवर्तुळाकार आहे. काही वेळा काय होतं की चंद्र हा पृथ्वीपासून दूर असतो आणि त्याचवेळी काही कालखंडानंतर काही दिवसानंतर तो पृथ्वीपासून जवळ येतो. म्हणजे एका महिन्यामध्ये एका प्रदक्षिणेमध्ये चंद्र पृथ्वीपासून दूर जातो. आता दूर म्हणजे किती किलोमीटरपर्यंत जातो तर साधारणपणे 4,07,000 किलोमीटर एवढा तो दूर जातो. आणि जेव्हा तो जवळ असतो त्याला चंद्राची अपभूस्थिती असं म्हणतात. म्हणजे चंद्राची अपभूस्थिती म्हणजे अपभूस्थिती जेव्हा चंद्र असतो तेव्हा तो 4,07,000 किलोमीटर एवढा दूर असतो. काही वेळा तो पृथ्वीपासून जवळ येतो त्याला चंद्राची उपभूस्थिती असं म्हणतात. म्हणजे एका प्रदक्षिणेमध्ये चंद्र एकदा पृथ्वीपासून दूर असतो त्याला अपभूस्थितीत असतो तर काही वेळा तो जवळ असतो त्याला उपभूस्थिती असं म्हणतात. म्हणजे चंद्र एकदा लांब 4,07,000 किलोमीटर आणि जे जवळ असतो तेव्हा तो 3,56,000 किलोमीटर एवढा हे बघा इथे दाखवलं आहे मी 3,56,000 किलोमीटर एवढ्या अंतरापर्यंत तो जवळ येतो. आणि या कालखंडामध्ये चंद्र आपल्याला रोजच्यापेक्षा 14% जास्त मोठा दिसतो त्याला सुपरमून असं म्हणतात. यानंतर ही आपण अपभू आणि उपभूस्थिती बघितली. आणखी एक गमतीशीर विषय असा आहे की पृथ्वीवरून चंद्र नेहमी एकच बाजू दिसते का? तर होय, पृथ्वीवरून चंद्राची नेहमी एकच बाजू दिसते. इथे बघा आपण पुन्हा एकदा अवकाशात जाऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही चंद्राची परिभ्रमण कक्षा आहे, तो पृथ्वीभोवती फिरतो आहे आणि त्याचवेळी तो बघा तो स्वतःभोवतीसुद्धा फिरतो आहे, एक प्रदक्षिणा पूर्ण करतो आहे. म्हणजे चंद्र ज्या कालावधीमध्ये स्वतःभोवती फिरतो बघा म्हणजे पृथ्वीभोवती फिरतो तेवढ्याच कालावधीमध्ये तो स्वतःभोवती फिरतो. म्हणजे इथे त्यामुळे काही वेळा आपल्याला दिसत नाही म्हणजे चंद्र प्रत्यक्ष फिरलाय का आपल्याभोवती हे दिसत नाही. आता एवढं दाखवण्यासाठी मी एक या चंद्राला दोन डोळे काढलेले आहेत. म्हणजे इथे तुमच्या लक्षात येईल बघा चंद्र नेहमी काय करतो आहे, हे डोळे जे आहेत ते त्या पृथ्वीकडे कायम तुम्हाला दिसेल फिरत असताना. बघा म्हणजे तो कायम पृथ्वीकडे बघत आहे. म्हणजे पृथ्वीवरून जर आपण बघितलं तर चंद्राची एकच बाजू आपल्याला दिसते. तुम्ही जर रोज निरीक्षण केला तर बघा तिथे एक ससासारखा म्हणजे आम्ही लहान असताना तुम्हाला सांगितलं असेल आजी आजोबाने की ससा चंद्राचा दिसतो. म्हणजे तो जो चंद्रावर जे खड्डे आहेत ते आपल्याला दिसतात आणि तेच कायम आपल्याला दिसतात. ह्या लपडा सांगा कधी सुरू करू दा. पहिलाच वेळ आहे ना त्याच्यामुळे हे सुरू करा. आता हे परत सांगावं लागेल का?
HDMI त्याने किती दोन पुन्हा हे करावं लागेल. हा दुसऱ्या याला कनेक्ट केलं ना ते मी हेच वापरतो, इकडे नाही वापरत. दोन दोन नंबरला आहेत, डुप्लिकेटला सुरू झाला होता. नाही जरा उत्तर घरी घरी प्रयोग करायचं सांगायचं राहील. नाही कंटिन्यू आहे होय ना. हा तर या ठिकाणी जेव्हा आपण पृथ्वीवरून चंद्राची नेहमी एकच बाजू का दिसते असा जर कोणी प्रश्न विचारला तर तुम्हाला सांगता आला पाहिजे. त्याच्यासाठी घरी तुम्ही एक छोटासा प्रयोग करून बघा. आपलं पालक किंवा आपला मोठा भाऊ किंवा बहीण असेल त्याला मध्ये उभं करायचं आणि त्याला पृथ्वी समजायची आणि तुम्ही त्याच्याभोवती तिच्याकडे बघत बघत एक प्रदक्षिणा पूर्ण करायची. या जेव्हा तुम्ही त्या तुमच्या म्हणजे तिला ज्याला पृथ्वी समजला त्याला तुम्ही एक प्रदक्षिणा पूर्ण करणार आहात तेव्हा तुमचीसुद्धा स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण होणार आहे. जेव्हा हा कालावधी सारखाच असतो म्हणजे पृथ्वीभोवती फिरण्याचा कालावधी आणि स्वतःभोवती फिरण्याचा कालावधी हा सारखाच असल्याकारणानं आपल्याला चंद्राची बघा इथं एकच बाजू नेहमी आपल्याला दिसते आहे. पुढे आपण याच्याचं पुढे गेलो तर या चंद्र पृथ्वीभोवती सतत प्रदक्षिणा करत असल्याकारणानं आपल्याला रोज चंद्राच्या विविध कला दिसतात. अवकाशामध्ये आपण बघतो आकाशामध्ये चंद्र कलेकलेनं आपल्याला कधी कधी लहान झालेला दिसतो तर कधी कधी मोठा झालेला दिसतो. असं का होतं हा प्रश्न तुम्हाला नेहमी पडला पाहिजे आणि भूगोल शिकत असताना किंवा विज्ञान शिकत असताना मुळात तुम्हाला प्रश्न पडले पाहिजेत आणि प्रश्न पडल्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता सगळीच उत्तरं बरोबर असतील अशी नाही, परंतु सगळी चुकणार पण नाहीत. मग त्या उत्तराचं निश्चित बरोबर आहे की चूक आहे या संदर्भात आपण चर्चा करायची आहे. बघा इथे मी तुम्हाला चंद्राच्या कला दाखवतो आहे. या ठिकाणी बघा जसा चंद्र हळूहळू पुढे जातो आहे तसतसा म्हणजे अमावास्ये सॉरी पौर्णिमेपासून आता ह्या बघा इथे हळूहळू कमी कमी होत जातो आहे. चंद्राचा जो प्रकाशित पृष्ठभाग आहे तो कमी कमी दिसतो आहे. याचा अर्थ असा नाही की चंद्र कमी दिसतो आहे. मुळात पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत चंद्रबिंबाचा भाग जो कमी कमी होत जातो हे लक्षात ठेवायचं आहे. बघा अमावास्ये पौर्णिमेला पूर्ण चंद्र दिसतो आणि हळूहळू तो कमी कमी होत जातो. अमावास्येला आपल्याला अजिबात चंद्र दिसत नाही. तर अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत चंद्रबिंबाचा जो भाग आहे तो हळूहळू वाढत जातो. यावरून हे जे एकूण 29 दिवसाचा कालखंड आहे त्याचे दोन भाग आपण पाडलेले आहेत. एक आहे तो शुक्ल पक्ष, आता शुक्ल पक्ष, आणि दुसरा आहे तो कृष्ण पक्ष. शुक्ल पक्षात काय होतं तर इथे थोडं दाखवतो मी तुम्हाला. बघा म्हणजे इथे आता पौर्णिमा अमावास्या आहे, अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंतचा जो हा भाग आहे हा तुम्ही बघता आहात. बघा इथे अजिबात चंद्र दिसत नव्हता, आता हळूहळू तो पौर्णिमेला पूर्णच चंद्र दिसलेला आहे. म्हणजे काय झालं तर चंद्राचा जो प्रकाशित भाग आहे तो वाढत गेला म्हणून त्याला शुक्ल पक्ष असं म्हणायचं आहे. तर जेव्हा चंद्राचा पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत चंद्राचा भाग कमी कमी होत जातो याला आपण काय म्हणायचं आहे, कृष्ण पक्ष म्हणायचं आहे. आणि ह्या ज्या रोजच्या बदलणाऱ्या गोष्टी आहेत त्याला म्हणायचं आहे चंद्रकला. एक प्रात्यक्षिकातून मी तुम्हाला दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता तुम्ही पृथ्वीवर आहात असं गृहीत धरा आणि आज आपण अमावास्या दिसते ना, बघा दिसते. म्हणजे आज तुम्ही अमावास्येची अमावास्या आहे, चंद्र दिसत नाही पूर्ण काळोख भाग, कारण का या बाजूने सूर्यप्रकाश आहे, इकडचा भाग प्रकाशित आहे. जेव्हा तुम्ही हळूहळू पृथ्वी म्हणजे हा चंद्र जेव्हा पृथ्वीच्या भोवती फिरायला सुरुवात करणार आहे तेव्हाचा हा बघा इथे त्याचा भाग चंद्रकोर आपल्याला दिसत आहे. त्यानंतर तो अष्टमीला म्हणजे इथे आता म्हणजे अमावास्येपासून आपण हळूहळू पौर्णिमेकडे जातो आहे, चंद्राचा जो प्रकाशित भाग आहे तो वाढत आहे.
अष्टमी मी शुद्ध अष्टमी त्याला म्हणतात. इथे बघा, जवळजवळ पाऊण भागाने तुम्हाला चंद्र दिसेल, दिसतोय ना. आणि आता आपण पौर्णिमेपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. बघा, म्हणजे चंद्राचा पूर्ण भाग आज आपल्याला दिसतो आहे. म्हणजे पृथ्वीवरून चंद्र पूर्ण दिसतो आहे, ती पौर्णिमा. म्हणजे अमावस्येपासून ते पौर्णिमेपर्यंत चंद्रबिंब वाढत गेलं, याला म्हणायचं शुक्ल पक्ष. आणि आत्ता या पौर्णिमेपासून बघा, आपण हळूहळू आता चंद्रबिंब तुम्हाला कमी कमी होताना दिसेल. म्हणजे काळोखा भाग जो आहे तो कमी दिसेल. बघा, इथे अष्टमीला आपण आलेलो आहोत, दिसते ना. इथे तुम्हाला अर्धा प्रकाशित भाग दिसतो आहे आणि अर्धा अप्रकाशित भाग दिसतो आहे. हळूहळू आपण पुन्हा एकदा अमावस्येपर्यंत आलेलो आहोत. आज आता तुम्हाला अजिबात चंद्र दिसत नाही. याचा अर्थ चंद्र असतो, परंतु चंद्राला स्वतःचा प्रकाश नसल्याकारणानं जो सूर्याचा प्रकाश आहे तो परावर्तित करतो, त्याला आपण चांदणं असं म्हणतो, आणि तेवढा तो भाग आपल्याला दिसतो आहे. म्हणजेच पुन्हा एकदा मी तुम्हाला विषय स्पष्टपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. अमावस्येपासून चंद्रबिंब हळूहळू मोठं मोठं होत जातं आणि ते पौर्णिमेला पूर्ण दिसतं, पूर्ण चंद्र दिसला. बघा, म्हणून इथे वाढत गेलं, हा आहे शुक्ल पक्ष. तर पौर्णिमेपासून हळूहळू अमावस्येपर्यंत हा चंद्र आपल्याला हळूहळू कमी कमी दिसत गेला, म्हणजे काळोखी रात्र वाढत गेली, याला म्हणायचं कृष्ण पक्ष. असे दोन पक्ष आपण शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाचा अभ्यास या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. इथे बघा, आणखी थोडंसं स्पष्ट करण्यासाठी आणखी दाखवतो. कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष आपल्याला समजला असेल. बघा, इथे आणखी मी थोडंसं अवकाशात तुम्हाला घेऊन जातो, भ्रमंती करून येऊया. बघा, इथे हळूहळू शुक्ल पक्ष म्हणजे काय, पौर्णिमेपर्यंत चंद्रबिंब वाढत वाढत गेलेला आहे, ही पौर्णिमा आहे. आणि नंतर पुन्हा हळूहळू ते चंद्रबिंब कमी होत गेलेलं आहे, कृष्ण पक्ष. आणि अमावास्ये दिवशी मग आपल्याला चंद्र अजिबात दिसत नाही. आता ज्यावेळी पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, याचा अर्थ असा होतो की हा जो चंद्र आहे तो सूर्य पृथ्वी यांच्यामध्ये येतो. ज्यावेळी तो मध्ये येतो त्याचवेळी आपण शून्य अंशाचा कोण झालेला आहे त्यांच्या असं गृहीत धरूया. मग अशी दाखवल्याप्रमाणे तो फिरत फिरत पुन्हा कुठपर्यंत येतो, वद्याष्टमीला येतो. इथे बघा, 90 अंशाचा कोण तुम्हाला झालेला आहे, सूर्य पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये 90 अंशाचा कोण झालेला तुम्हाला दिसेल. हा चंद्र जेव्हा हळूहळू आणखी पुढचे सरळ म्हणजे पौर्णिमेला समोर जातो, बरोबर सूर्याच्या विरुद्ध दिशेला जातो, तेव्हा बघा हा सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये 180 अंशाचा कोण होतो. म्हणजे अमावास्येला 0 अंशाचा कोण असतो, कोणामध्ये, सूर्य पृथ्वी आणि चंद्र यांच्यामध्ये. अष्टमीला म्हणजे वद्याष्टमी म्हणा किंवा शुद्ध अष्टमीला हा 90 अंशाचा कोण असतो. आणि ज्यावेळी पौर्णिमा असते त्यावेळी आपल्याला 180 अंशाचा कोण असतो हे लक्षात ठेवायचं. हे कोणात्मक अंतर मी एवढ्यासाठी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे की पुढे काही भौगोलिक गोष्टी घडतात याच्यावर आधारित पुढे काही भौगोलिक गोष्टी आहेत. म्हणजे जशी अमावास्या, पौर्णिमा, तसंच आणि पुढे काही गोष्टी घडलेल्या आहेत किंवा घडतात, मग त्याचा अभ्यास आपल्याला करण्यासाठी इथे हा फायदा होणार आहे. आता याच्यावरूनच पुढची गोष्ट होती ती ग्रहणे. तर ग्रहणांचे मुख्य प्रकार दोन आहेत लक्षात ठेवायचं, जे तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलेलं आहात. एक म्हणजे सूर्यग्रहण आणि दुसरं म्हणजे चंद्रग्रहण. आपण पृथ्वीवर राहतो, लक्षात घ्या, पृथ्वीवर राहत असल्याकारणानं आपल्याला ही दोन ग्रहणं दिसतात. एक म्हणजे चंद्रापासून ह्या घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातनं, हल्लीच बघा, मला वाटतं 21 जूनला एक अशी भौगोलिक गोष्ट घडली. काय होतं सांगा, तेव्हा सूर्यग्रहण झालं. सूर्यग्रहण झालं आणि आपल्या सर्वांच्या नशिबानं म्हणूया, पावसाळा असूनसुद्धा त्या दिवशी निरभ्र आकाश होतं, त्यामुळे सर्वांनी चांगल्या प्रकारे ग्रहण बघितलेलं आहे. पण अगोदरच एक सूचना करून ठेवतो, पुढे मी सांगणारच आहे की कोणतंही ग्रहण म्हणजे सूर्यग्रहण कधी उघड्या डोळ्याने बघायचं नाही. सूर्यग्रहणच असं नाही तर कोणतीही प्रकाशमान, अति तीव्र प्रकाशमान जी एखादी वस्तू असेल
तर ती उघड्या डोळ्याने बघू नये, कारण त्यामुळे डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असते. आता अगोदर आपण ग्रहण ही संकल्पना समजून घेऊया आणि मग त्याच्या थोडंसं आपण पुढे जाऊन आणखी बारीक जे त्याच्यामध्ये श्रद्धा अंधश्रद्धा आहे त्याच्यावर सुद्धा आपण प्रकाश टाकणार आहोत. सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्य चंद्र आणि पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती कशी असते, तर बघा इथे सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये चंद्र तुम्हाला दिसतो आहे. सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये चंद्र असल्या कारणानं काय होतं, ती सूर्याचा प्रकाशामध्ये चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली अवकाशात पडते. चंद्राची सावली बरोबर पृथ्वीवर, इथे बघा एक दाट सावली आणि विरळ सावली असे दोन भाग मी तुम्हाला दाखवलेले आहेत. या दाट सावलीतून म्हणजे दाट सावली जर जेव्हा पृथ्वीवर पडली तर प्रत्यक्ष सूर्यग्रहण कसं होतं हे सुद्धा आपण आता पुढे जाऊन बघणार आहोत. इथे बघा मी दाखवलेलं आहे तुम्हाला, इथे निरीक्षण करायचं आहे. हा जो चंद्र आहे हा पृथ्वीवरती प्रदक्षिणा करत बरोबर सूर्याच्या समोर आलेला आहे, दिसतोय का? आणि पुढे जाऊन बघूया, जेव्हा हा योगायोगानं काय करतो, बरोबर असा मध्ये येतो तेव्हा असा तो झाकला जातो, म्हणजे सूर्य या ठिकाणी पूर्ण झाकला आहे. बघा कोणामुळे झाकला आहे, तर चंद्रमध्ये आडवा आल्यामुळे झाकला, आणि म्हणून त्याला आपण सूर्यग्रहण असं म्हटलेलं आहे. सूर्यग्रहण होण्यामागचं कारण काय आहे, तर फक्त बरोबर त्याच्या मध्ये चंद्र आल्यामुळे तो सूर्य आपल्याला दिसत नाही. थोडं पुढे जाऊया म्हणजे तुमच्या आणखी एक गोष्ट लक्षात येईल. बघा इथे थोडं निरीक्षण केल्याने तुमच्या लक्षात येईल की सूर्यग्रहण प्रत्यक्ष कसं होतं हे मी आपल्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे तुम्हाला सूर्य दिसतो आहे आणि हा जो सूर्य आहे हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये बरोबर चंद्र आलेला आहे आणि या चंद्राची सावली बघा या पृथ्वीवर पडते आहे. जेवढ्या भागामध्ये या चंद्राची सावली पृथ्वीवर पडते तेवढ्या भागातून आपल्याला फक्त सूर्य काही वेळासाठी दिसायचा बंद होतो आणि म्हणून तिथं त्या भागातूनच फक्त ग्रहण होतं. आणि जिथे सावली पडत नाही, म्हणजे दाट सावली असेल किंवा विरळ सावली असेल, मगाशी आपण दोन प्रकार बघितले सावलीचे, एक दाट सावली आणि विरळ सावली, तर ती जिथे पडत नाही त्या भागातून काय होत नाही, ग्रहण होत नाही, म्हणजे सूर्यग्रहण पण होत नाही किंवा चंद्रग्रहण पण होत नाही. आता याच्यातून आपल्याला चंद्रग्रहणाचे दोन प्रकार तीन प्रकार एकूण तुम्ही बघितलेला, सॉरी सूर्यग्रहणाचे आपण प्रकार तीन प्रकार तुम्ही बघितलेले आहात. फक्त आपण बघायचं आहे की कोणकोणते प्रकार आहेत. ग्रहण म्हणून सारखंच असतं, एखादी वस्तू आडवी आल्यामुळे समोरची वस्तू दिसत नाही म्हणजे ग्रहण. इथे चंद्र आडवा आल्यामुळे काही वेळा बघा सूर्याचा थोडासा भाग दिसत नाही, दिसतो फक्त प्रकाशित भाग दिसतो आणि थोडासा भाग दिसायचा बंद होतो. याला म्हणायचं खंडग्रास सूर्यग्रहण. सूर्यग्रहणाचा हा एक प्रकार आहे, लक्षात ठेवा, खंडग्रास सूर्यग्रहण. काही वेळा काय होतं, एखाद्या भागातून सूर्य त्यावेळी अजिबातच दिसत नाही. इथे दाखवलं आहे बघा मी तुम्हाला, त्याला म्हणायचं खग्रास सूर्यग्रहण. आणि एक अप्रतिम नजारा कधीकधी आपल्याला हा दिसतो, म्हणजे जेव्हा चंद्र अपभू स्थितीमध्ये असतो म्हणजे खूप दूर असतो आणि त्यावेळी जर ग्रहण झालं तर एखाद्या ठिकाणावरनं बरोबर चंद्रमध्ये येतो आणि सूर्याचा जो कडेचा भाग आहे हा कंकणाकृती भाग चमकल्यासारखा दिसतो, त्याला म्हणायचं कंकणाकृती सूर्यग्रहण. असे तीन प्रकार आहेत ग्रहणाचे, खंडग्रास सूर्यग्रहण, खग्रास सूर्यग्रहण आणि कंकणाकृती सूर्यग्रहण. मग आता हे तीन होतात कसे, खग्रास सूर्यग्रहण आणि खंडग्रास सूर्यग्रहण का होतं याचं कारण आपल्याला शोधायचं आहे. बघा इथे मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवलेलं आहे या स्लाईडमध्ये. इथे पृथ्वीच्या भाग ए ह्या याने मी दाखवलं, म्हणजे साधारणपणे चंद्राची सावली पृथ्वीवर पडलेली आहे, दाट सावली पडलेली आहे सी या ठिकाणी, बघा दाट सावली सी पर्यंत पोहोचलेली आहे, आणि विरळ सावली बी या ठिकाणी आहे, तर ए या ठिकाणी अजिबात सावली पडलेली नाही, ए या ठिकाणी अजिबात नाही, बी या ठिकाणी विरळ सावली तुम्हाला दिसते आणि सी या ठिकाणी दाट सावली पडलेली दिसते. म्हणजे ज्या ठिकाणी, इथे लक्षात घ्या, ज्या ठिकाणी दाट सावली पडलेली आहे सी या ठिकाणी,
तिथून आपल्याला सूर्यबिंब अजिबात दिसणार नाही इथे बघा, म्हणून त्याला अशा प्रकारे दिसेल, म्हणजे त्याला पूर्ण झाकला गेलेला असल्याकारणानं त्याला खग्रास सूर्यग्रहण दिसेल. बी या ठिकाणी जर विरळ सावली पडलेली आहे तिथून आपल्याला खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल, आणि जिथे सावली पडलेलीच नाही तिथून त्या भागातून सूर्यग्रहण दिसण्याचा काही विषयच येत नाही, येणारच नाही, म्हणजे सूर्यग्रहण होणारच नाही त्या तिथून. आता हा दोन भाग झाल्यानंतर तिसरा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे कंकणाकृती सूर्यग्रहण. कंकणाकृती सूर्यग्रहण हा अत्यंत दुर्मिळ क्षण असतो, प्रत्येक वेळी तो होतच असं नाही. मग कंकणाकृती सूर्यग्रहण का होतं? तर इथे निरीक्षण जर तुम्ही केलात तर बघा, सूर्य या बाजूला आहे, पृथ्वी दुसऱ्या बाजूला आहे, दोघांच्यामध्ये चंद्र आहे, म्हणजे अमावास्येची स्थिती आहे. परंतु चंद्र पृथ्वीपासून दूर असल्याकारणानं त्याची जी सावली आहे ती पृथ्वीपर्यंत पोहोचलीच नाही. बघा, सी बिंदू पोहोचली का? नाही पोहोचली, म्हणजे अवकाशातच सावली संपली. म्हणून सी या ठिकाणी जर तुम्ही असाल तर तिथून आपल्याला जे सूर्यग्रहण आहे ते कंकणाकृती दिसणार आहे. म्हणजे इथे दिसेल, बघा तुम्हाला दाखवलेलं आहे मी, म्हणजे एक बांगडी कशी असते, चमकणारी बांगडी, तशा पद्धतीचा गोल सूर्याचा प्रकाशित भाग दिसेल, आणि मध्ये चंद्र आडवा आल्याकारणानं तो मधला भाग सूर्याचा दिसत नाही. आणि इतर ठिकाणं, म्हणजे ज्या ठिकाणी विरळ सावली पडलेली आहे, म्हणजे बी हा जो भाग आहे त्या भागातून तुम्हाला खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार आहे. आणि जिथे सावली पडलीच नाही तिथून पुन्हा एकदा सांगतो, ग्रहण दिसणारच नाही. म्हणजे ए बी आणि सी या तीन बिंदूंचा वापर करून मी तुम्हाला कंकणाकृती आणि खग्रास आणि खंडग्रास सूर्यग्रहण कशा प्रकारे होते याचा प्रात्यक्षिक म्हणजे इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडंसं आपण आता दुसरा जो भाग आहे सूर्यग्रहणानंतर चंद्रग्रहणाकडे आपण जाऊया. चंद्रग्रहण होण्यामागची कारणं मगाशी मी सांगितलं की हे सगळे भौगोलिक खेळ आहेत, भौगोलिक घटना आहेत. याच्यामध्ये कोणताही राहू ग्रहाने चंद्राला गेलेला आहे, केतू ग्रहाने सूर्याला गेलेलं आहे ह्या भ्रामक संकल्पना आहेत. बालमित्रांनो एक लक्षात घ्या, जेव्हा आता आपलं विज्ञान एवढं प्रगल्भ झालेलं आहे की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष अवकाशात जाऊन पाहता येतात, मी आता तुम्हाला पुन्हा एकदा अवकाशात घेऊन जातो आहे. कारण भूगोल हा शिकायचाच आहे बाहेर जाऊन. इथे तुमच्या गोष्ट दिसत असेल तुम्हाला, आपण आता पृथ्वीच्या बाहेर आहोत, अवकाशातून निरीक्षण करतो आहोत. बघा, सूर्य ही इथे पृथ्वी आहे आणि हा इथे चंद्र आहे. बघा, ही प्रदक्षिणा मार्ग चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग आहे. म्हणजे पृथ्वीभोवती चंद्र प्रदक्षिणा घालत असताना सूर्यामुळे या पृथ्वीची जी छाया पडलेली आहे, म्हणजे दाट छाया आहे. बघा, ही दाट छाया आहे आणि ही विरळ छाया आहे. जेव्हा हा चंद्र या दाट छायेमधून प्रवेश करतो तेव्हा तो काही मिनिटांसाठी आपल्याला, म्हणजे पौर्णिमा असून सुद्धा चंद्र दिसत नाही, आणि म्हणून त्याला म्हणायचं आहे चंद्रग्रहण. म्हणजे पृथ्वीच्या दाट छायेत गेल्यामुळे, आता चंद्राला स्वतःचा प्रकाश नसल्यामुळे, त्याला सावलीत गेल्यामुळे तो दिसत नाही. तिथून आपण चांदणं हा पण प्रकार असेल नाही का? चांदणं का चांदणं पडतं? तर मुळात तो सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो, आणि मग त्याच्यापैकी ओनली 7% म्हणजे 7% प्रकाश हा पृष्ठभागावरून आपल्याला दिसतो. म्हणून ते चांदणं पडतं असं आपण म्हणतो. मग जसा चंद्रप्रकाश आहे म्हणजे चांदणं आहे, तसा पृथ्वी प्रकाश असेल का? जरा घरी ह्याच्यावर विचार करा आणि आठवणीनं त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करा, शोधा, आपल्या पालकांना पण विचारा. म्हणजेच प्रत्यक्ष या दिवशी चंद्रग्रहण काळामध्ये सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांची सापेक्ष स्थिती कशी असते हे आपण पाहूया. सूर्य, चंद्र आणि यांच्यामध्ये पृथ्वी असते, आणि जर म्हणजे हा पौर्णिमेचा तिथी आहे, ही पौर्णिमा आहे, आणि या पौर्णिमेला जर हा चंद्र या सावलीच्या बाहेरून गेला, प्रवास म्हणजे तो जो प्रवास करता झाला, तर तो आपल्याला दिसणारच आहे. परंतु जर सावलीतून गेला तर तो आपल्याला दिसत नाही. अशा पद्धतीनं चंद्रग्रहण होतं. म्हणजे चंद्रग्रहण होण्यामागचं कारण महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, चंद्रग्रहण हे फक्त त्याच्या सावलीत
चंद्र गेल्यामुळे म्हणजे पृथ्वीची सावलीमधून चंद्राने प्रवास केल्यामुळे तो आपल्याला दिसत नाही. मग आता जसं सूर्यग्रहणाचे आपण तीन प्रकार पाहिले तसे चंद्रग्रहणाचे सुद्धा मुख्य दोन प्रकार आहेत. त्याच्यामध्ये काही वेळा बघा चंद्र आपल्याला थोडा दिसत नाही आणि थोडा प्रकाशित भाग दिसतो. याला म्हणायचं खंडग्रास. खंड म्हणजे तुकडा, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे चंद्राचा थोडासा तुकडा खंड तो दिसतो, थोडासा दिसत नाही, म्हणून त्याला खंडग्रास चंद्रग्रहण असं म्हणायचं. तर काही वेळा बघा इथे दिसत असेल तुम्हाला, मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, इथे अजिबात चंद्र आपल्याला दिसत नाही. म्हणजे मुळात पौर्णिमा आहे तरीसुद्धा चंद्र दिसत नाही. अशावेळी खग्रास चंद्रग्रहण झालं असं आपण म्हणतो. चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण हा अभ्यास करत असताना एक प्रश्न नेहमी मला असा पडतो, समजा आपण पृथ्वीवर आहोत म्हणून आपल्याला चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण दिसतंय, आपण चंद्रावर असतो तर त्या दिवशी आपल्याला काय दिसलं असतं याचा पण विचार करा. थोडंसं मी तुम्हाला मदत करतो. आज समजा सूर्यग्रहण आहे, आपल्या पृथ्वीवरून आपण बघतो आहे सूर्यग्रहण आहे, म्हणजे आपण पृथ्वीवर असल्यामुळे काय दिसत नाही, सॉरी चंद्रग्रहण आहे, पृथ्वीवरून आपल्याला चंद्र दिसत नाही आहे. मग चंद्रग्रहण ज्यावेळी पृथ्वीवर असेल त्यावेळी जर आपण चंद्रावर असू तर आपल्याला पृथ्वीमुळे सूर्य दिसणार नाही, म्हणजे त्या दिवशी त्या ठिकाणी आपल्याला चंद्रावरून ते सूर्यग्रहण दिसेल. बघा विषय लक्षात आला का, ज्या दिवशी पृथ्वीवरून चंद्रग्रहण असतं त्या दिवशी जर आपण चंद्रावर असतो तर तेच आपल्याला सूर्यग्रहण म्हणून दिसलं असतं, कारण पृथ्वी आडवी आलेली असेल. आता आणखी एक प्रश्न नेहमी मला पडतो, तसा तुम्हालाही पडला असला पाहिजे किंवा तुमच्या पालकांकडून तुम्ही सुद्धा नेहमी शिकून घेतलं पाहिजे. प्रत्येक अमावास्येला किंवा पौर्णिमेला, कारण महिन्यातून दोन वेळा म्हणजे ही घटना घडते, म्हणजे एकदा अमावास्या आहे एक दिवशी पौर्णिमा आहे, मग महिन्यातून दोन वेळा सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण होतं का? नाही होत, बरोबर आहे ना? मग का होत नाही याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे. मग न होण्यामागचं कारण असं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. बघा या ठिकाणी इथे तुम्हाला म्हणजे सूर्य आहे, हा चंद्र आहे, पृथ्वी आहे, एवढंच सुरुवातीला बघूया आपण. ही पृथ्वीची परिभ्रमण कक्षा आहे जी सूर्याभोवती फिरते आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना या कक्षेतून फिरते आणि चंद्र जो आहे तो पृथ्वीभोवती साधारणपणे इथे बघा 5 अंशाचा कोन करून फिरते. म्हणजे पृथ्वीची परिभ्रमण कक्षा आणि चंद्राची परिभ्रमण कक्षा याच्यामध्ये 5 अंशाचा कोन आहे. आणि यामुळे काय होतं, म्हणजे आज या ठिकाणी तुम्ही बघितला तर इथे अमावास्याच आहे, चंद्र या पृथ्वी आणि सूर्याच्या दरम्यान आहे बघा इथे, तरीसुद्धा त्याचं जी सावली आहे ती अवकाशात पडलेली आहे, ती पृथ्वीवर पडलेली नाही. आणि म्हणून मग त्या ठिकाणी आपल्याला सूर्य न दिसण्याचा प्रश्नच येणार नाही, सूर्य आपल्याला स्पष्टपणे दिसेल. या ठिकाणी काय होणार नाही, सूर्यग्रहण होणार नाही. तसंच आपण समजा ही जशी अमावास्येची स्थिती होती तशी थोडी पौर्णिमेकडे आपण जाऊया. बघा इथं सूर्य, पृथ्वी आणि चंद्र म्हणजे 180 अंशाच्या कोनात त्या आहेत जवळपास, म्हणजे पृथ्वीच्या त्या बाजूला आहे, पौर्णिमा आहे, तरीसुद्धा तो 5 अंशाने असल्यामुळे तो वर आहे. चंद्र वर असल्यामुळे त्या तो कशात गेला सांगा, पृथ्वीच्या सावलीमधून तो जात नाही, तो बाहेरच्या बाजूने जातो. आणि म्हणून ही पौर्णिमा असूनसुद्धा या ठिकाणी आज ग्रहण झालेलं नाही. म्हणजे जसं अमावास्या प्रत्येक अमावास्येला सूर्यग्रहण होत नाही तसंच प्रत्येक अमावास्येला चंद्रग्रहणसुद्धा प्रत्येक पौर्णिमेला चंद्रग्रहण होत नाही. याचं कारण तुम्ही पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे बघा तसं इथे पण मी तेच दाखवलेलं आहे. आता ज्यावेळी एक लक्षात घ्या, ज्यावेळी ते बरोबर एका रेषेत येतात म्हणजे सूर्य मध्ये चंद्र आणि पृथ्वी हे एकाच पातळीत आणि एकाच रेषेत येतात तेव्हा आपल्याला पृथ्वीवरून चंद्र मध्ये आल्याकारणाने सूर्य दिसत नाही आणि म्हणून आपण त्याला सूर्यग्रहण असं म्हणतो. हे अमावास्येच्या दिवशी होईल. पौर्णिमेच्या दिवशी काय होईल, पृथ्वीवरून आपल्याला पृथ्वीच्या सावलीमध्ये बघा इथे चंद्र गेलेला आहे आणि म्हणून तो त्या दिवशी दिसणार नाही.
आणि म्हणून पौर्णिमा असून सुद्धा सावलीत अडकल्यामुळे चंद्र दिसणार नाही, मग त्या ठिकाणी ग्रहण होतं. म्हणजे प्रत्येक अमावास्येला किंवा प्रत्येक पौर्णिमेला ग्रहणे होत नाहीत. मग का होत नाहीत याचं कारण मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या पालकांबरोबर आणखी चर्चा करा आणि याबद्दल जास्त माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. बालमित्रांनो, लक्षात घ्या की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधून काढली पाहिजेत. आता भरपूर मोठ्या प्रमाणात सोर्स आहे आपल्याकडे. आता हे सगळं बघितल्यानंतर आपण महत्त्वाचा विषय आहे तो या ग्रहणांची वैशिष्ट्य काय आहे. तुम्ही जर निरीक्षण केलात तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की सूर्यग्रहण हे अमावास्येला होतं, पण ते प्रत्येक अमावास्येला होत नाही. त्याचं काय आपण पाहिलेलं आहे, म्हणजे सूर्यग्रहण अमावास्येला होतं, अमावास्येला का होतं याचंही आपण कारण शोधलेलं आहे. हे तर ते वैशिष्ट्य आहे लक्षात घ्या, पण प्रत्येक अमावास्येला ते होत नाही. त्यानंतर सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांची जी सापेक्ष स्थिती आहे ती अनुक्रमे एका सरळ रेषेत आणि एका पातळीत आली पाहिजे. मग अशी मी दाखवलं, म्हणजेच सूर्यग्रहण होण्यासाठी सूर्य, मध्ये चंद्र आणि त्या बाजूला पृथ्वी हे जेव्हा एकाच पातळीत येतील त्याचवेळी ते ग्रहण होतं, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. आणि तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य हे लक्षात ठेवा की खग्रास सूर्यग्रहणाचा जो कालावधी आहे, म्हणजे ग्रहण तुम्ही पाहिलं असेल पूर्ण खग्रास, म्हणजे ग्रहण कालावधी ग्रहण लागल्यापासून सुटेपर्यंत खूप वेळ असतो, परंतु पूर्ण सूर्य झाकला जाण्याचा जो कालावधी आहे तो जास्तीत जास्त 20 सेकंदात असतो, म्हणजे 140 सेकंद एवढाच असतो लागतो. त्याच्यापेक्षा वेळ सूर्य झाकला. आपण सूर्यग्रहणाची तीन वैशिष्ट्य, अमावास्येला सूर्यग्रहण होतं परंतु ते प्रत्येक अमावास्येला होत नाही, जेव्हा ती सरळ एकाच पातळीत हे तिन्ही येतात त्याचवेळी सूर्यग्रहण होतं आणि त्याचा कालावधी हा 7 मिनिटं 20 सेकंदाचा असतो. जशी सूर्यग्रहणाची वैशिष्ट्ये पाहिली तशी आपण आता चंद्रग्रहणाची वैशिष्ट्यसुद्धा पाहणार आहोत. चंद्रग्रहणाची वैशिष्ट्ये पाहत असताना जशी सूर्यग्रहण आहे तशीच चंद्रग्रहण. चंद्रग्रहण हे पौर्णिमेला होतं, पौर्णिमेला होतं याचा अर्थ असा नाही की प्रत्येक पौर्णिमेला होतं, हे पण वैशिष्ट्य लक्षात घ्या. दुसरी वैशिष्ट्य आहे की सूर्य, पृथ्वी आणि चंद्र अशी स्थिती असावी लागते, म्हणजे मध्ये पृथ्वी आणि बाहेरच्या साईडला चंद्र असेल आणि हे एका सरळ रेषेत एकाच पातळीत आले असतील तरच आपल्याला चंद्रग्रहण होतं, हे पाहिलेलं आहे. आणि तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, जसं आपण सूर्यग्रहण खग्रास सूर्यग्रहण पाहिला त्याचा कालावधी पाहिला, तसा चंद्रग्रहणाचा कालावधी हा जास्तीत जास्त 107 मिनिटांचा असतो, एवढंच फक्त हे लक्षात ठेवायचं आहे की ग्रहणाची वैशिष्ट्य आपण समजून घ्यायची आहेत. आता ग्रहणाची वैशिष्ट्य समजत असताना किंवा ग्रहण हा हा जो घटक आहे हा मी तुम्हाला समजावून देण्यामागचं माझं उद्दिष्ट एवढंच आहे की ग्रहण होतं, सूर्यग्रहण म्हणा किंवा चंद्रग्रहण म्हणा, ही हा एक भौगोलिक योगायोग आहे, ही भौगोलिक स्थिती आहे. इथे कोणत्याही प्रकारचा ग्रहण काल सुरू झाला मग ते जेवू नका, उंबऱ्यावर बसून खा, अशा पद्धतीची चुकीच्या अंधश्रद्धा आज आपल्या संपूर्ण समाजामध्ये पसरलेल्या आहेत. तर तुम्ही आता टेक्नॉलॉजीमध्ये जगणारे विद्यार्थी आहात, या सगळ्या टेक्नॉलॉजीचा इंटरनेटचा वापर करून आपण ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. आणखी काही गोष्टी राहिल्या असतील, मी काय सगळ्यात सांगू शकणार नाही आहे, तर त्या पूर्ण करायच्या आहेत, समजून घ्यायच्या आहेत. आणि ज्या अंधश्रद्धा आहेत त्या अंधश्रद्धासुद्धा आपण दूर करायचे आहेत. आता मगापासून आपण बऱ्याच काही गोष्टी शिकलो, तर जाता जाता मी एक प्रश्न काही तुम्हाला देऊन जातो. घरी गेल्यावर याच्यावर डोकं चालवायचं आहे. बघा, कंकणाकृती आणि खग्र सूर्यग्रहणाचे दोन प्रकार आहे, त्याच्यामध्ये कंकणाकृती सूर्य दिवशी असेल त्याचवेळी खग्रा सूर्य दिसेल काय करायचं आहे. तुम्ही हा जेव्हा व्हिडिओ बघणार आहात तर न विसरता कॉमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. चुकीचं तरी चुकीचं असू शकतं, बरोबर तर मी हे म्हणणार नाही, जे चूक असते आपण दुरुस्त करूया, शंका असतील त्यासुद्धा विचारायचे आहेत. दुसरा एक प्रश्न मी तुम्हाला देऊन जातो, त्यासाठी एक गोष्ट देऊन जातो. चंद्रग्रहण कंकणाकृती दिसेल का? नाही दिसत असेल तर का दिसणार नाही? आणि
तिसरा एक महत्त्वाचा प्रश्न आणखी एक देतो तुम्हाला. जसं मगाशी मी तुम्हाला एक गोष्ट दाखवली, आपण पृथ्वीवरून दोन प्रकारची ग्रहणं बघतो, एक सूर्यग्रहण पाहिलं, एक चंद्रग्रहण पाहिलं. मग मगाशी मी तुम्हाला चंद्रावर घेऊन गेलो, तिथून तुम्हाला सूर्यग्रहण दिसलं. मग तुम्ही जर चंद्रावर गेलात तर तुम्हाला आणखी कोणकोणती ग्रहणं दिसतील याचासुद्धा विचार करायचा आहे, आणि मला न विसरता उत्तर त्याची कळवायची आहे. आणखी एक प्रश्न देतो, थोडं डोक्याला खुराक पाहिजे घरी विचार करायला म्हणून. जशी आपण चंद्रामुळे होणारी ग्रहणं पाहिली, म्हणजे चंद्रामुळे एकदा सूर्यग्रहण होतं, पृथ्वीच्या सावलीत गेल्यामुळे चंद्रग्रहण होतं, तसं मग इतर ग्रहांमुळे होणारी ग्रहणं आपण पाहू शकत नाही. मग ती का पाहू शकत नाही, त्याच्यामागचं कारण ते सुद्धा शोधायचं आहे. समजलं का बाबा मित्रांनो? एक लक्षात घ्या, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला मी कॉमेंट्समध्ये टाकायची. मग आपण जाता जाता शेवट एकदा मी पुन्हा एकदा होतो, मागचं सगळं आठवतो. आपण आज काय काय शिकलो? पहिलं चंद्राच्या गती शिकलो, मग त्याच्यामध्ये चंद्राची एक अक्षीय गती आणि दुसरी कक्षीय गती, म्हणजे परिवलन आणि परिभ्रमणाचा तो भाग आहे. दुसरं, चंद्र ज्यावेळी परिवलन करतो, परिभ्रमण करतो, पृथ्वीभोवती फिरतो, त्या कक्षेमध्ये तो एकदा अपभू स्थितीमध्ये असतो, तर एकदा तो उपभू स्थितीमध्ये, म्हणजे एकदा दूर जातो एकदा जवळ जातो, हे आपण पाहिलं. पुढे आपण चंद्रकला पाहिल्या, चंद्राचा प्रकाशित भाग जो वाढत जातो आणि कमी होत जातो, त्याच्यावरून त्याला चंद्रकला आपण पाहिल्या. मग त्याच्यातून निर्माण होणारे दोन पक्ष आपण पाहिले, एक कृष्ण पक्ष आणि दुसरा शुक्ल पक्ष, ह्याची माहिती आपण घेतली. पुढे जाऊन आपण सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्यामध्ये जे कोण होतात त्या कोणांचा अभ्यास केला. त्यानंतर पृथ्वी आणि चंद्र यांचा मार्ग जो आहे, म्हणजे पाच कोण आहे हे लक्षात ठेवायचं. मी पृथ्वीचा प्रदक्षिणा मार्ग म्हणजे पृथ्वीची कक्ष आहे आणि चंद्राची भ्रमण करण्यामध्ये पाच अंशाचा कोण आहे हे आपण पाहिलं, आणि त्याच्यामुळे काय परिणाम होतो हे सुद्धा पाहिलं. पुढे आपण ग्रहणं पाहिली, ग्रहणाचे मुख्य दोन प्रकार पाहिले, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण. त्याच्यामध्ये सूर्यग्रहणाचे तीन प्रकार पाहिले, कोणकोणते आठवतात ना? म्हणजे खंडग्रास सूर्यग्रहण, खग्रास सूर्यग्रहण आणि कंकणाकृती सूर्यग्रहण, हे तीन प्रकार पाहिले. त्यानंतर चंद्रग्रहणाचे सुद्धा आपण प्रकार पाहिलेले आहेत, ते सुद्धा खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण. अशा पद्धतीनं बालमित्रांनो मी तुम्हाला असं फिरवून संपूर्ण अवकाशातून पुन्हा एकदा पृथ्वीवर घेऊन आलेलो आहे. हे सर्व जे तुम्ही शिकलात त्याबद्दल घरी जाऊन ह्याच्यावर पुन्हा आपण विचार करायचा आहे, पालकांशी चर्चा करायची आहे, आणि ह्याच्यातल्या ज्या अमूर्त संकल्पना आहेत त्या समजून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.